कधी कधी मी पाहतो हो की असे बरेच लोक आहेत जे काही ठिकाणी खूप गर्दी करतात जे फक्त गॉडमॅनची दैवी माणसाची पूजा करतात कधी मला वाटतं की ते लोक त्याची पूजा का करतात पण कधी मला वाटतं की किती कि शक्तिशाली आणि बुद्धिमान आहे तो दैवी माणूस तो त्यांना पटवून देऊ शकला की मी देव आहे तर ती पण एक बुद्धिमत्ता आहे तर हा असा देश आहे का जिथे लोक इतके मूर्ख आहे की ते फक्त एका माणसाचं अनुसरण करता आणि मूर्ख असा शब्द बोलत नाही आहे एखाद्या व्यक्तीचं अनुसरण करणं आणि त्याला देवासारखं मानणं की तो दैवी माणूस इतका बुद्धिमान आहे की तो लोकांना पटवू शकतो हे पहा हा शब्द गॉडमॅन हा पत्रकाराने निर्माण केलेला शब्द आहे असं कोणी नाही आहे कुठंच माझ्या पाहण्यात जे दावा करतात की मी देव माणूस आहे मी माणसानं पाहिलंय आणि मी गॉड डॅम माणसानं पाहिलंय मी देव माणूस कुठेच पाहिला नाहीये पाहिलंय का तुम्ही गॉडमॅन कुठं हॅलो तुमच्यापैकी कोणी नाही कोणीतरी बसलंय तिथं कोणीतरी दुसरं कोणीतरी आता मालवीजीना आपण हार घातला मग ते देव आहेत का नाही त्याने असं काही कार्य केलंय की ज्याचा आपण आदर करतो त्याने असं काहीतरी केलं ज्याची आपण कदर करतो म्हणून आपण आपला आदर व्यक्त केला एक हार अर्पण करून ओ तुम्ही त्यांना हार घातलाय म्हणजे तुम्ही त्यांना देव बनवलंय हो कारण या माणसानं असं काहीतरी केलंय त्यांच्या आयुष्यात ज्याचा आपल्याला फार फायदा झालाय म्हणून आपण त्यांना नमस्कार करतो तर हा हे पहा तर्क हा वेगवेगळ्या पातळीचा असतो असं समजू नका फक्त एकच प्रकारचा तर्क आहे प्राथमिक तर्क आहे काही थोड्या वरच्या पातळीचा आहे अगदी सूक्ष्म स्तरावरचा तर्क सुद्धा आहे आता जे लोक उपासना करतात वर बघून म्हणतात आमचा देव तिथं वर आहे आणि ते तुम्हाला ठीक वाटत कारण सगळ्यात पहिलं हा सगळा उपरवाला धंदा पहिली गोष्ट तुम्ही तुम्ही गोल ग्रहावर आहात का हा? नक्की ना ठीक आहे ग्रह गोल आहे आणि तो सतत फिरतोय जर तुम्ही वर पाहिलं तर साहजिकच तुम्ही चुकीच्या दिशेनं पाहताय तुम्ही उत्तर ध्रुवावर सुद्धा नाहीये तुम्ही काशीत आहात तुम्ही असे आहात चुकीच्या दिशेने वर बघताय नेहमीच पूर्ण तीनशे साठ डिग्री तर तुम्हाला माहिती आहे का या विश्वात कुठली बाजू वर आहे कुठं अशी खून केली आहे का ही बाजू वर आहे म्हणून नाही म्हणजे तुम्हाला हे सुद्धा माहित नाहीये की कुठली बाजू वर आहे पण मात्र तुम्हाला हे माहिती आहे की वर कोण आहे मला वाटतं हा निव्वळ मूर्खपणा आहे म्हणून या संस्कृतीमध्ये आम्ही तुम्हाला शिकवलं की आज आधुनिक विज्ञान सुद्धा जरा एवढं समजून घ्या तुम्ही एक अणु घ्या किंवा विश्व किंवा हे ब्रह्मांड नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णवच्या वर नऊची संख्या किती असो खर तर रिकाम आहे फक्त छोटेसे घटक आहेत अणुमध्ये तुम्हाला माहिती आहे का हे तुमचा विषय कुठला आहे माफ करा म्हणजे तुम्ही सगळ्या चुकीच्या गोष्टींसाठी वाद घालू शकता <laughs> असो हे विज्ञान आहे <laughs> तर नव्याण्णव टक्क्याहून अधिक नव्याण्णव पूर्णांक नऊ अकरा वेळा कि चौदा वेळा काहीतरी मला नेमका आकडा माहित नाहीये तेवढा भाग अणुचा पोकळी आहे फक्त अगदी थोडं भौतिक आहे लहान सूक्ष्म सूक्ष्म मध्येही आणखी सूक्ष्म आहे ब्रह्मांडाच्या बाबतीत असंच आहे ते सुद्धा याच प्रमाणात आहे नव्याण्णव टक्क्याहून अधिक जागा रिकामी आहे फक्त ठिपके ताऱ्यांचे आणि ग्रहांचे आणि आकाशगंगांचे फक्त छोटे ठिपके बाकी सगळी रिकामी जागा आहे पण या रिकाम्या जागेला स्वतःची काही बुद्धिमत्ता असल्याचं दिसतंय ती हे सगळं भौतिक विश्व फिरत ठेवते एका विशिष्ट मार्गाने कारण आपण कितीही अभ्यास केला तरी आपण पाहतो की भौतिक विश्व स्वतः आवश्यक बुद्धिमत्ता बाळगत नाही दुसरं काहीतरी हे चालवत आहे अर्थातच म्हणून अगदी साधा बालिश मार्ग हे समजण्याचं म्हणजे वर एक माणूस बसलाय आणि सगळ्याची व्यवस्था करतोय पण ब्रह्मांडाचा आकार पाहिल्यानंतर एक माणूस सगळ्या गोष्टी हाताळणं साहजिकच निघून जातं स्त्रिया आज वाद घालत की ते स्त्री का असू शकत नाही हो मी बोलत होतो लोकांच्या समुदायांशी नॅशल मध्ये अमेरिकेत मी त्यांना फक्त एक जोक सांगत होतो त्या जोक मध्ये मी देवाला तो असं संबोधलं लगेच स्त्रिया उभा राहिल्या <laughs> देव एक पुरुष आहे असा तुमचा विश्वास आहे का ओ <laughs> मला कळलं की मी कशा सापडलोय <laughs> <ले। laughs> मी म्हणलं हे पहा मी तुम्हाला फक्त एक जोक सांगत होतो त्या म्हणायला त्यांना काही फरक पडत नाही तुम्ही तो म्हंटल आज अमेरिकेत एक मोठा वाद सुरू आहे देव एक स्त्री का असू शकत नाही त्यांनी हे सोडवण्याचा प्रयत्न केला गेला निवडणुकीत पण <laughs> 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 तुम्हाला माहिती आहे त्याचा निकल <laughs> <laughs> आणि मग असेही वाद आहेत हे hey, पहा <coughs> तुम्ही इदी अमीन बद्दल ऐकलंय का इदी अमीन युगांडाचा तो माणूस इदी अमीन घोषित केलं देव काळा आहे मी त्याच्याशी सहमत आहे कारण जर गोऱ्या माणसाचा देव गोरा असू शकतो हो, तर काळ्या माणसाचा देव काळा का असू शकत नाही <प्लाग> अमेरिकेत दक्षिणेकडील चर्चेसमध्ये आज मोठा वाद चालू आहे देव गोरा आहे की काळा खरा खुरा वाद चालू आहे तुम्हाला माहितीये मागील निवडणुकीत त्यांनी ते प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला पण झालं नाही <laughs> पण बर का आपल्याला भारतात माहिती की देव ब्राऊन आहे <laughs> हो कारण बरं का त्या लोकांना माहित नाहीये कारण त्या भागात देवाने फक्त त्याचा दूत मुलगा किंवा इतर कोणीतरी पाठवलं इथं देव स्वतः नऊ वेळा आला तर आता विशेषत देशाच्या बाहेर जे भारतीय राहतात त्यांना खूप अभिमान आहे या गोष्टीचा देव आमच्या देशात नऊ वेळा आला म्हणून मी त्यांना आठवण करून देत असतो याच कारण की देव इतर कोणावरही विश्वास ठेवणार नाही भारतीयांच्या बाबतीत त्याला माहित होतं त्याला माहित होतं की त्याचा मुलगा त्याचा दूत कुणी भारतीयांसाठी पुरणार नाही म्हणून तो पुढे आला स्वत नऊ वेळा तरी अयशस्वी झाला हे पहा नऊ कि दहा वेळाबद्दल तुम्ही वाद घालू शकता अपयशाबद्दल काही शंका नाही नाही का अपयश स्पष्टपणे दिसत नाही का म्हणून आपण या गोष्टींवर अनंत काळासाठी घोळत राहू शकतो पण तुमची विश्वास प्रणाली सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाची आहे अस्तित्वाच्या दृष्टीनं महत्वाची नाही आहे म्हणून तुम्ही हे समजावून घेतलं पाहिजे ही एक देवरहित संस्कृती आहे इथं आपण लोकांना पूजनीय मानतो ज्यांनी आपल्या जीवनात योगदान दिलंय आपले पालक आपण त्यांना नमस्कार करतो जर तुम्ही पाहाल जरी शिव आला तरी तुम्ही हेच करता हो ना असं आहे की नाही जर तुम्ही एखादं झाड पाहिलं तर आपण हेच करतो एक गाय पाहिली आपण हेच करतो अगदी एक साप सुद्धा गाईनं आपल्याला दूध दिलं म्हणून आपण नमस्कार करतो साप कारण तो आपल्याला आज चावला नाही म्हणून <laughs> तर मी म्हणतोय आपण सारखीच कृती करतोय जी आपण देवासाठी करतो मनुष्यासाठी करतो स्त्री बालक प्राणी प्रत्येकासाठी असं आहे की नाही मग तुम्ही एका ठराविक माणसाला गॉडमॅन का म्हणताय आपण सगळ्यांनाच नमस्कार करतो नाही का